घटना समोर आली आहे. भारतीय सैन्यात सिक्कीम सीमेवर नोकरीस असलेला जवान सचिन शेळके वय वर्ष 32 सुट्ट्यानिमित्त गावाकडे येत असताना दिनांक 13 रोजी खंडवा मध्य प्रदेश येथे प्लॅटफॉर्मवर रेल्वे चढत असताना अपघात होऊन यांचा मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील रामेगाव येथील सचिन शेळके हा 12 वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात शिपाई पदावर भरती झाला. तो सध्या सिक्कीम सीमेवर आपले कर्तव्य बजावत होता. दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सुट्टी घेऊन काशी एक्सप्रेसने मुंबईकडे निघाला असता रेल्वे दिनांक 13 रोजी दुपारी खंडवा मध्य प्रदेश येथे पोहोचली. त्या ठिकाणी रेल्वे थांबल्यावर सचिन शेळके चहा पाण्यासाठी खाली उतरला. थोड्याच वेळाने रेल्वे सुरू झाली. धावत जाऊन डब्यात चढत असताना पाय घसरून तो रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधोमध पडून घसरत गेला. या प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ तेथील रुग्णालयात दाखल केले, परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. घटना गावी कळताच गावात एकच शोककळा पसरली. तत्काळ वडील वसंत शेळके आणि नातेवाईक घटनास्थळाकडे रवाना झाले. दिनांक 15 रोजी सिक्कीम येथून शासकीय पथक येऊन पंचनामा केल्यानंतर प्रेत ताब्यात मिळाले. दिनांक 16 रोजी सकाळी 11 पर्यंत रामेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे, असे नातेवाईकांकडून सांगण्यात आले.